अमेरिका जिंदाबाद, 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 अमेरिका जिंदाबाद। भोग गुरु रामदेव या माणसाने एका खासगी टी व्ही चॅनलवर बोलताना भारतातील अनिश्वरवाद, अनात्मवाद सांगणाऱ्या बुद्ध, कबीर, फुले, आंबेडकर, गाडगेबाबा यांच्या विचारधारेला, पेरियार यांच्या विचारधारेला आतंकवादी म्हणून संबोधलेलं आहे। आणि फुले शाहू आंबेडकरांचे जे अनुयायी आहेत, जे पेरियार यांचे अनुयायी आहेत, त्या अनुयायांना सुद्धा त्यांनी आतंकवादी म्हटलेलं आहे। ज्या विचारधारेनं या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, प्रज्ञा, करुणा आणि मानवता शिकवली, त्या विचारधारेला आतंकवादी म्हणण्याचा धाडस कसं काय रामदेव याने केलेलं आहे याचं उत्तर आम्हाला प्रशासनाकडून पाहिजे आहे। दुसरा महत्त्वाची गोष्ट म्हणजे या देशातील अनुसूचित जातीच्या लोकांना सातत्यानं जाणीवपूर्वक दलित हा शब्द वापरण्यात आलेला आहे। दलित या शब्दावर कोर्टाने बंदी घातलेली असताना सुद्धा रामदेव याने आंबेडकर आणि पेरियार यांच्या अनुयायांना, बुद्धाच्या अनुयायांना दलित म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे त्याच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी आमची मागणी आहे। याशिवाय जे स्टेटमेंट त्यानं दिलेलं आहे ते या देशाच्या संविधानाला, संविधानाच्या धर्मनिरपेक्षतेला तडा पोहोचवणारे आहे, समाजाची शांतता भंग करणारे आहे आणि म्हणून तातडीनं त्याला अटक झाली पाहिजे। तोच खरा आतंकवादी आहे असं आमचं म्हणणं आहे। संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीनं आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये रामदेवच्या अटकेची मागणी करण्यात आलेली आहे। रामदेवला जर अटक झाली नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन या देशामध्ये, या जिल्ह्यामध्ये आम्ही उभं करू, इतकंच या ठिकाणी बोलतो। आणि ज्या महापुरुषांच्या संस्थेच्या विचारसरणीनं खऱ्या अर्थानं या देशाला ज्यांनी न्याय दिला, त्या महापुरुषांचा अपमान केला, त्यांच्या विचारधारेचा अपमान केला म्हणून गंभीर स्वरूपाचे गुन्हे रामदेववर दाखल झाले पाहिजेत अशी आमची मागणी आहे।